आज आपण बघणार आहोत फ्यूचर प्रोग्रेसिव टेन्स. आपण आधीच्या दोन व्हिडिओज मध्ये प्रेझेंट प्रोग्रेसिव आणि पास्ट प्रोग्रेसिव बघितले. सिमिलरली दिस इज फ्यूचर प्रोग्रेसिव. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल प्रोग्रेसिव म्हणजे काय? प्रोग्रेसिव म्हणजे ऍक्शन चालू. आत्ता चालू असेल तर प्रेझेंट प्रोग्रेसिव, भूतकाळात चालू असेल तर पास्ट प्रोग्रेसिव, मग ऑब्व्हियसली फ्युचर प्रोग्रेसिव म्हणजे काय? भविष्यकाळात जर एखादी ऍक्शन चालू असेल तर त्याला आपण म्हणतो फ्युचर प्रोग्रेसिव टेन्स. फॉर एक्झाम्पल मराठीत जर आपण म्हटलं की आज संध्याकाळी 6 वाजता मी पिक्चर बघत असेल, ओके, मी सिनेमा बघेन आणि मी सिनेमा बघत असेल, फरक आहे ना. आय विल वॉच अ मूव्ही अँड आय विल बी वॉचिंग अ मूव्ही, हाच तो फरक आहे. मी एखादी गोष्ट करेन आणि एखादी गोष्ट मी करत असेल, यातला जो फरक आहे तोच सिंपल फ्युचर आणि फ्युचर प्रोग्रेसिव्ह मधला फरक आहे. सो फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स वन्स अगेन रूल इज टू बॉक्सेस. मी मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे दुसरा बॉक्स कुठेच बदलला नाहीये. तीनही टेन्सेसमध्ये दुसरा बॉक्स तोच राहिलाय, बदललाय फक्त फर्स्ट बॉक्स. आणि आता फर्स्ट बॉक्स आहे विल बी. फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स पण तिन्ही प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये सगळ्यात सोपा का? कारण पहिला बॉक्स जो आहे तो सगळ्या सब्जेक्ट्सला तोच आहे. प्रेझेंटमध्ये तो बदलतो, सब्जेक्टनुसार ॲम इज आर होतो, किंवा पास्टमध्ये सब्जेक्टनुसार वॉज वर होतो. तसं फ्युचर टेन्समध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, इथे कुठलाही सब्जेक्ट असेल तरी फर्स्ट बॉक्स विल बी. ओके, सो आय विल बी स्पीकिंग इंग्लिश, दे विल बी स्पीकिंग इंग्लिश, शी विल बी स्पीकिंग इंग्लिश, इट्स द सेम फॉर ऑल द सब्जेक्ट्स. आता याचाच नेगेटिव्ह करायचं असेल तर आपण ह्याला बघितलं तसं फ्युचर टेन्सला विलला नॉट लावणार आहोत. विल प्लस नॉट इज वोंट. विल बीचं काय झालं? नेगेटिव्ह मध्ये वोंट बी झालं. आय वोंट बी स्पीकिंग इंग्लिश, दे वोंट बी स्पीकिंग इंग्लिश, इट वोंट बी स्पीकिंग इंग्लिश. विलला आपण फक्त नॉट. सिमिलरली फॉर इंटरॉगेटिव्ह विल सुरुवातीला येणार. विल आय बी स्पीकिंग इंग्लिश, इथे बी लिहायचा राहिलाय. आता विल बी याची कोड होणार आहे. विल इथे आणि बी सब्जेक्ट नंतर येणार आहे. विल आय बी स्पीकिंग इंग्लिश, विल यू बी स्पीकिंग इंग्लिश, विल दे बी स्पीकिंग इंग्लिश, विल ही बी स्पीकिंग इंग्लिश. ओके, येते लक्षात? सो सोपा आहे ना हा टेन्स. लक्षात काय ठेवायचंय? दोन बॉक्सेस, दुसरा बॉक्स वर्ड प्लस इन, पहिला बॉक्स विल बी, नेगेटिव्ह असेल तर वोंट बी, आणि क्वेश्चन असेल तर विल आय बी. ओके, सो युअर होमवर्क फॉर टुडे इज यू आर गोइंग टू राईट अबाउट एनी 5 थिंग्स दॅट यू विल बी डुईंग इन फ्युचर and about 5 things which you won't be doing in future. Okay, so see you soon with another tense. Bye.